अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी आकाश. आपण पाहत आहात संघर्ष न्यूज. आपला बहुजन, आपला माणूस. अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय माता जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार सोहळा नाशिक येथे संपन्न झाला. राजमाता जिजाऊ भोसले, मातोश्री सावित्रीमाई फुले, माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्ताने औचित्य साधून सालाबादाप्रमाणे अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्ह्याच्या वतीने शनिवार दिनांक 16 मार्च 2019 रोजी दुपारी 12 वाजता रमाबाई हॉल आंबेडकर नगर नाशिक या ठिकाणी राज्यभरातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या 78 स्त्री पुरुष समाजधुरींना रणरागिणी, हिरकणी व समाजसेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जिल्हा न्यायाधीश अनिलजी वैद्यसाहेब, महाराष्ट्र अंदाज समितीचे अनिलजी कदम, ज्येष्ठ विचारवंत व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सुवर्णाताई डंबाळे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशजी लोंढे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, फेटा, श्रीफळ, गुलाबपुष्पे देऊन समितीच्या वतीने गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या प्रदेश संघटक तर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष वैशालीताई या उपस्थित होत्या. कार्यक्रमास व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चेचे व विचारवंत सुवर्णताई डंबाळे, स्मृती पांचाळ, माधुरीताई भोळे, अर्चना जागष्टे, अण्णा साळवे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संघर्ष न्यूज, नाशिक. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.